नमस्कार मित्र हो, माझ्या टोटल अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपले स्वागत। मित्र हो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता मेचा पगार रोखला जाणार आहे। वित्त विभागाने नेमकाच जी आर काढलेला आहे। काय आहे जी आर आपण सविस्तर पाहणारच आहोत मित्र हो। पण तत्पूर्वी आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या बटणाला क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग जी आर पाहायला सुरुवात करूया। पहा मित्र हो, महाराष्ट्र शासनाचा व वित्त विभागाचा हा जी आर आहे। नुकताच काल 26 मे 2020 रोजी हा जी आर आलेला आहे। इथे एक संदर्भ दिलेला आहे आणि डायरेक्ट आपण जी आर पाहायला सुरुवात करूया। कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कर व करेतर वसुलात घट होऊन त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे। संदर्भाधीन शासन निर्णयान्वये उपयुक्त पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत काही वित्तीय उपाययोजना केलेल्या आहेत। सदर शासन निर्णयावरील परिषद क्रमांक 17 अन्वये सर्व शासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांना त्यांच्याकडील बँक खात्यात असलेली शिल्लक रक्कम तसेच स्वीय प्रपंजी लेखा खात्यातील अखर्चित निधी दिनांक 31 मे 2020 पूर्वीच शासनास समर्पित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याखेरीज पुढील कोणतीही देयके पारित केले जाणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहे। अद्याप अनेक कार्यालयांनी त्यांच्याकडील बँक खात्यातील अखर्चित निधी शासकीय लेखात जमा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आले आहे। तरी याद्वारे सर्व कोषागारांना सूचित करण्यात येते की माहे जून 2020 मध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या वेतन आणि सहायक अनुदान वेतन देयके पारित करण्यापूर्वी देयकांसोबत संबंधितांनी त्यांच्या आस्थापनेवरील बँक खात्यावरील दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत जमा रकमेपैकी अखर्चित निधी केंद्र शासनाचा निधी वगळून बघा शासन जमा केला असल्याबाबतचे हमीपत्र देयकांसोबत असल्याची खात्री करावी। त्याखेरीज वेतन सहायक अनुदान वेतन देयके पारित करू नयेत, तसेच त्यापुढील कोणतीही देयके पारित करण्यात येऊ नयेत हमीपत्राचा नमुना सोबत जोडला आहे। मित्र हो, मे महिन्याचं देयके किंवा मे महिन्याचे आपले बिल पाठवताना आपल्याकडे यापूर्वी जमा असलेली सर्व रक्कम शासन दरबारी जमा केल्याची हमीपत्र सोबत जोडल्याशिवाय आता मेचा पगार होणार नाही, अन्यथा तुमचा मेचा पगार रोखला जाणार आहे। स्वीय प्रपंजी लेखा खात्यातील शिल्लक रक्कम शासन खाती जमा करण्याबाबत वेगळा आढावा घेऊन निधी जमा करण्याच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील। आता स्वीय प्रपंजी लेखा खात्यातील जे शिल्लक रक्कम आहेत त्यासाठी वेगळा सूचना देण्यात येणार आहेत। याशिवाय सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या स्वायत्त संस्था ज्यांना शासनाकडून कोणतेही वेतन अथवा वेतनेतर अनुदान दिले जात नाही अथवा अंशतः अनुदान दिले जाते अशा संस्थांकडे त्यांचा स्वतःचा निधी किती शिल्लक आहे याची संस्थानिहाय आकडेवारी वित्त विभागाच्या साधन संपत्ती कार्यासनाकडे दिनांक 31 मे 2020 पर्यंत सादर करावी। अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा जी आर होता मित्र हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा जी आर आपला अख्खा डाउनलोड करून घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून हा व्हिडिओ PDF स्वरूपात डाउनलोड करून घ्या। धन्यवाद।